पण एका गरीबाच्या लग्नात घोडा फुकट मांगा हळदीला जर 50,000 दारू पडली तर मी घोडा फुकट नाही देणार. तर नवी मुंबई, रत्नागिरी, नागपूर, यवतमाळ ह्या साईडून अखंड महाराष्ट्रातून बरेच असे पदयात्रे आले. एक बँजूचा वादक आहे ना आपल्या पूर्ण मुंबईला नाचवणार. दादा युट्यूबर वाले आहेत, त्यांचा कोण नांद करेल का? नाही करेल. नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालकर तुमचं दिल से स्वागत करतो आपल्या दिल से कोकणकर या युट्यूब चॅनल मध्ये. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी आहे जुईनगर मध्ये येण्याचं तसंच खास कारण आहे. कारण म्हणजे जुईनगर मध्ये एकविरा मातेची मानाची पालखी असते, ती पालखी जुईनगर मधून कारल्याला जाते, पदयात्रा असते. पण जल्लोष असतो ज्या दिवशी पालखी निघते त्या दिवशीचा जल्लोष असतो खऱ्या अर्थाने, आणि तो जल्लोष तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज आलेलो आहे जुईनगर मध्ये. आणि जुईनगर मध्ये पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध अशी नवी मुंबईची मानाची पालखी असं हे वैशिष्ट्य आहे. आणि माझ्या सोबत माझे मित्र देखील आले आहेत. तुम्ही बऱ्याच जणांना भेटला असाल आणि बऱ्याच जणांना भेटला देखील नसाल, तर आपले मित्र आहेत. इकडे आहे आदित्य, तुझा सांग चॅनल बद्दल. मी कोकणकर आदित्य. तर भावाच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, चांगला कंटेंट असतो. रमेशला ओळखत असाल, कोकणचा रमेश. मी कोकणी जितू आणि ओढ कोकणाचे आदित्य, सॉरी अनिकेत आहे. सो आम्ही सगळे भेटलेलो आहोत, अजून बरेच युट्यूबर भेटणार आहेत आपल्याला. तर हा व्हिडिओ भन्नाट होणार आहे, हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. जुईनगर मध्ये आलोय आणि हे बघा लगभग चालू आहे. आणि ही या वर्षाची पालखी ची टी शर्ट आहे.
आपला भाऊ भेटलाय निखिल, इकडे आहे निखिल. तर निखिल, थोडक्यात आम्हाला ह्या आजच्या पालखी सोहळ्याबद्दल माहिती दे. नवी मुंबईची मानाची पालखी वर्ष आहे 12 आणि ही पालखी नवी मुंबईची जुईनगर गावातून निघते. आता आज 7, 8, 9 9 तारखेला मंगळवार आहे आणि मंगळवारी श्री क्षेत्र कार्लेगडावरती ही पालखी पोहोचेल. आणि दुसरं म्हणजे खूप जल्लोष असतो या पालखीमध्ये, फक्त नवी मुंबईचीच लोक नसतात तर नवी मुंबई, रत्नागिरी, नागपूर, यवतमाळ ह्या साईडून अखंड महाराष्ट्रातून बरेच असे पदयात्रे आले. गेल्या वर्षी मी माझा पहिला वर्ष होता गेल्या वर्षीचा, तेव्हा 950 होते. आता जी संख्या आहे 1200 वरती संख्या आहे पदयात्रांची. आता श्रीनगर गावामध्ये पालखी फिरते. ह्या पालखीचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्रदा भोईर आहेत आणि त्यांच्याच वाटचालीतून ही सगळी पदयात्रा निर्माण झाली. ॲक्च्युली पहिल्या वर्षी 70 ते 75 लोकच होती पहिल्या वर्षी, पण आता या 12 वर्ष आहे आणि 12 वर्षी एकूण 1200 लोक आहे जमलेत. म्हणजे हळूहळू लोक वाढतामध्ये ही लोक नाहीत तर पदयात्रे आहेत, आईचे वेडे भक्त आहे. आणि आज तुम्ही आलात, खूप छान वाटलं. दादाच्या वतीने, शैलेदादाच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतो आणि नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या वतीने सुद्धा तुमच्या मनापासून आभार मानतो. आज Thank you.
ची पालखी जी निघली कार्ल्याला तिचा मानव मी लहान आज माझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि पहिली म्हणजे शैलदादा आभारी आहे आणि बंटी दादाचा मला युट्यूबला त्यांचा जरा लाईक केला त्याला बोललो दादा घोडा आणू का तर दादा एक शब्दान बोलला घेऊन ये आणि आई माऊलीच्या पालखीला आज मला घोडा नाचवायला मिळला इथं. मी धाकटीजी गावात आहे निंदेने धाकटीजी प्रसन्न घरत वसंत घरत धाकटीजी राणा धाकटीजी या गावातला छोटासा गाव आमचा आहे आणि याला कलामिनी शिकवलेले आहे आणि ही माझी लक्ष्मी आहे जे बोलू ते करू. पाणी कसा भरायचा कलशी घेऊन येणार भाकरी कसा बुधाच्या त्या लगेच परातमध्ये नाचणार पंखा मार म्हणजे शेपटी हलवणार तुम्ही बघला शिव मान हरून. आता युट्यूबरांचा नांद कोण करेल का नाही सांगेल सांगेल बघा. आता त्याला विचारल्यावर माऊली दादा युट्यूबर वाला आहे त्यांचा कोण नांद करेल का नाही करेल. नमस्कार कर नमस्कार कर नंबर दादा सगळ्यांना या पायाने सलाम कर पुढच्या पायाने दादा तुमचा प्रेम खरं तुम्हाला सांगतोय आज तुमच्या दुधात मी इथपर्यंत आलो. मी काय बोलतोय मला दुसरं काम द्यावं तर नको देऊ पण एखाद गरीबाच्या लग्नात घोडा फुकट मांगा मी तर हल्दीला जर 50,000 दारू पडली तर मी घोडा फुकट नाही देणार. 50,000 बायकोला वस्तू करा मी बोलणार नाही 5,000 लग्नाला मदत पण करीन मी. दादा खूप बरं वाटलं खरं तर तुम्ही इकडे घेऊन आलात घोडा कारण का हा सोहळा मला वाटतं बघायला मिळाला नसता. आम्ही फक्त घोडा नाचतो ह्या व्हिडिओतच बघितलंय तो पण त्या पंढरपूरच्या रिंगणातल्या व्हिडिओ मध्ये आज प्रत्यक्षात बघायला भेटला खरं तुमचे धन्यवाद तुम्ही आलात. तर मित्रांनो पालखीला आलेलो आणि खरंच बँजूच्या व्हिडिओ भटकंतीच्या व्हिडिओ ज्या गोष्टी माणसाकडून बघायचो आम्ही तो रवी दादा आज आपल्या सोबत आहे भटकंती एक प्रवास. दादाचा अजून एक चॅनल आहे बरेचसे चॅनल आहेत मला वाटतं दादाच्या. तर दादा कसं वाटतंय तुम्हाला तू लास्ट टाइम पण आला होता. आता हे दुसरं वर्ष जिथे बँजो असतो ना तिथे मी असतो आणि माझा आणि बँजोचं नातं काय मला माहिती नाही वेगळंच असतं. जिथे बँजो असतो ना मला काय होतं काय माहिती नाही. माझं हे म्हणजे पहिलं 7 वर्ष गेली मी हे शूट करतो आणि मी हे शेवटपर्यंत शूट करणार कारण की मला एक वेडच आहे बँजोचं. मला त्यातलं काही समजत नाही म्हणजे कधी कधी कुठली गाणी वाजवतात ना तर मला काही समजत नसतं की ही कुठली गाणी वाजवतात पण तो फील घ्यायला ती मजा येते. म्हणजे एक बँजोचा वादक आहे ना आपल्या पूर्ण मुंबईला नाचवतो आणि आज आपण आलेलो इथे पालखीला आलेलो पालखीचा माहोल तुम्ही आता बघितलात असेल दादाच्या चॅनलवरती. सो जसा तुम्ही आतापर्यंत मला सपोर्ट केला ना तसंच त्यांना देखील सर्वांना सपोर्ट करा यांच्या चॅनलला आणि असंच तुम्ही देखील पुढच्या वर्षी ह्या पालखी सोहळ्याला या आणि स्वतः येऊन इकडच्या पालखी सोहळ्याचा जो पण काही अनुभव आहे तुम्ही स्वतःने डोळ्यांनी बघा. म्हणजे कसं तुम्ही जे स्वतःने डोळ्यांनी बघणं आणि कॅमेरा थ्रू बघणं हे थोडंसं वेगळं पडतं वेगळं. सो आवर्जून नेक्स्ट वर्षी नक्की रविदा एक विचारायचं होता. तू बऱ्याच ठिकाणी जातो बऱ्याच ठिकाणचा शूट करतोस मोस्ट ऑफ व्हिडिओ असतात गर्दीच्या ठिकाणच्या जिथे आपण शूटला जातो जसं आजची पालखी गर्दीचा ठिकाण असतो कसं सगळं मॅनेज करतोस काय माहिती नाही. मी तर कधी असं म्हणजे शिकलो पण नाही पण गर्दी बोललो काय बोललो तर मला एक वेगळा जोश येतो अंगात आणि मला फक्त माझं लक्ष फक्त ना शूटवर असतो माझं इकडे तिकडे लक्ष नसतं मला माझं शूट कसं कम्प्लीट होईल आणि मी कसा एखादा कॉन्टेंट तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू हेच माझ्या डोक्यात असतं शेवटपर्यंत. सो मी गर्दी असू दे किंवा कुठेही असू दे तर एक माझ्या डोक्यात फक्त तेच असतं की आपल्याला कॉन्टेंट आपले जे ऑडियन्स आहे त्यांच्याप्रमाणे त्यांच्या पुढे चांगल्या प्रमाणे घेऊन जायचं. ओके थँक्यू दादा एवढा वेळ दिल्याबद्दल. पालखी वगैरे झाली आणि आता घरी चाललोय मित्रांनो. तरी खास जुईनगरच्या मनाच्या पालखीची व्हिडिओ होती. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा बेल आयकॉन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तोपर्यंत टाटा बाय बाय.